पंढरनाथने वरती काढणे आणि ना हे बियासाठी कांदे निवडून ठेवले. हे काय साईज मोठमोठे कांदे काढले का? थोडी एक साईज कांदे काढले. हे कांदे ना बियासाठी काढले आम्ही. याच्यापासून बी तयार होतं? हो, याच्यापासून बी तयार करायला लागतं. लागवड करायला लागेल ना बियासाठी? लागवड करायला जातं. ते कापून का घेतात तुम्ही? कसे कापतात? कसं कापतायत अंदाजे? दोन भाग ठेवायचा मुळाचा अंगचा आणि वरचा ना थोडा इथून वर कापायचा शिपला वाढायचा. असं साधारण 25% कापायचं? हो, 25-30% कापायचं. कापला 25% कापला. याच्यामध्ये किती आले? 1, 2, 3, 3 लेयर आले. म्हणजे हा जो पिवळा आहे याच्यातून मोड येतो, याच्यातनं मोड येतो. आणि खाल तो जो राऊंड आहे कडेचा तो कम्प्लीट पाहिजे का? तो तसं काय नाही, पण कम्प्लीट पाहिजे म्हणजे. पण आता दिसावा म्हणून सारखा खाली बसायला. आणि मागची बाजू दाखव. खाली मुळाकडची बाजू आपल्याला असं लावायचं जमिनीत. हा, जमिनीत लावायचं. पण मुळ कापायची नाही? मुळ नाही कापायची. मुळ कापायची नाही. जास्त मुळ पाहिजेत का? मुळ पण पाहिजे. बरं, त्याच्यामुळे ती लागवड करते. म्हणजे कापल्यानंतर पिवळा स्पॉट जर असेल समजा तर गॅरंटेड राहते. जर कांदा एकदम मीडियम साईज असेल, व्यवस्थित बोलायला असेल, तर त्याच्यात एक किंवा दोनच निघणार, त्याच्यापेक्षा जास्त नाही निघणार. दोन कोंब चांगले. हा, एक एक तर बेस्टच. दोन आहेत ना? किती लागवड होणार त्याच्यात? किती किलो घेतले बी तुम्ही? कांदे किती घेतले? 5 पिशव्या साधारण 5 वजा 25, 250 किलो.